कल्याण पूर्वेचे आमदार गणपत शेट गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक विकास कामांचा शुभारंभ केलाय. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत शेट गायकवाड गेली 10 वर्ष आपल्या विधानसभा क्षेत्रात विकास कामे करत आहेत. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विशेष विकास निधीमधून निधी मिळवून जवळजवळ 3 कोटींची कामे ते करणार आहेत. नाले बनवणे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, जलवाहिनी टाकणे तसेच गटार आणि पायवाटा बांधणे अशा विविध लोकोपयोगी कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं. तसेच येत्या विधानसभेसाठी पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे काम करण्याची तयारी देखील एमकेएन न्यूजशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे. पाहूया. कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या प्रभागातील म्हणजे आपल्या मतदारांसाठी एक विकास कामांचा एक सपाटा त्यांनी आज लावला होता. अनेक विकास कामांचा सुरुवात उद्घाटन त्यांनी केलेलं आहे आणि अनेक विकास निधी या नागरिकांपर्यंत त्यांनी पोचवलेला आहे. आपल्यासोबत गणपतशेठ गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया. सर्वप्रथम एमकेएन चॅनलच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काय विचार आहे, आज वाढदिवस आहे आणि विधानसभा ही आता पुढच्या 2 ते 3 महिन्यात आलेलीच आहे, कशा पद्धतीची कामं असणार पुढच्या 2 ते 3 महिन्यात? निवडणूक म्हणून मी कुठलंही काम केलेलं नाही. मी दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आणि दर वेगवेगळ्या ज्या पण वेगवेगळ्या मी माझ्या मतदारसंघात फिरत असतो, ज्या ज्या अडचणी असतात तिथे मी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण निवडणुकी फक्त राजकारण म्हणून काम केलं जातं, पण समाजकारण म्हणून पूर्ण 5 वर्षभर मी काम करत असतो. आणि ह्या वाढदिवसानिमित्त मी तर मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की मला जवळजवळ माझ्या मतदारसंघात 25 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि त्याच्यातून आधी आम्ही पेवर ब्लॉक किंवा रोड बनवायचो ते लगेच 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये खराब व्हायचे, पण आता काँक्रिटीकरणाचे रोड बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जो निधी दिला आहे जेणेकरून पुढचे 8 ते 10 वर्ष हे रोड टिकतील आणि 8 ते 10 वर्ष लोकांना त्याचा वापर करता येईल व्यवस्थित. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारमुक्त झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काँक्रीटचे रस्ते बनवून लोकांना त्या सुविधा देण्याचं काम करत आहोत. आणि माझ्या ह्या वाढदिवसानिमित्त आज जवळजवळ 10 कोटी च्या अमाऊंटची जी कामं होती ती प्रत्येक वार्डमध्ये 25-25 लाख रुपये आम्ही तिथं वाटप केले आणि त्या ठिकाणी उद्घाटन केली जाईल. येत्या 2 ते 3 महिन्यावर इलेक्शन आलेलं आहे, जवळजवळ ऑक्टोबरच्या मिडलमध्ये विधानसभेचं इलेक्शन आहे, तर त्याची तयारी आपण सुरू केली आहे का आणि ते कशा पद्धतीने आपलं प्लॅनिंग असेल या इलेक्शनसाठी? तयारी तर आमची ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवसापासूनच आमची तयारी चालू आहे. पण आता आम्ही अजून पुढे आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष एकत्र आलेलं, आम्ही दोघं एकत्र घडत आहोत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण एकत्र घडलो आहे आम्ही. त्याच्यामुळे आमची तयारी जी पूर्वी होती त्याच्यापेक्षा आता जोगाने तयारी चालू आहे.